जे काही हवंय ते झी फाय ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता तुम्हाला माहितीये, काल ना आमच्या स्टाफला मानसचं गाणं ऐकायचं होतं आणि त्याला गाताना मी त्याच्या समोर हवी होते. मग अचानक काल मी ऑफिसला गेले, आमच्या स्टाफची विल पॉवर जिंकली, तशीच इच्छा ना आज माझ्याही मनात आहे आणि तीच इच्छा ना मी मानसच्या डोळ्यात बघितली. मला असं वाटतंय की आज आमच्या दोघांची विल पॉवर त्याला नक्की यश मिळवून दे. आज तो नक्की जिंके. तसंच होऊ दे. समीर बोला. ऐक ना, मी आणि तानिया तुझ्याकडे दुपारी येणार होतो ना, सो त्याऐवजी जर का आम्ही सकाळी आलो तर चालेल का? आत्ता? चालेल. ग्रेट, सुपर. ए बरं, ऐक ऐक ऐक, मानस आहे का गेला? नाही नाही, गेलाय तो, डोंट वरी. लवली. ओके आलोच, बाय. ओके या, वाट बघतो, बाय. All clear. चला आत्या, दोन कप आल्याचा चहा करावा लागेल. चहावाला येणार आहे समीर ताने. हो मी करते चहा, पण चहा पिऊन झाला की चारही कप उचलून ठेवायचे, नाही तर जर मध्येच मानस आला ना तर पुन्हा दिसतील त्याला चार कप, परत प्रश्न विचारेल. हाय, मी सोहम. हाय, मी मानस. ऑडिशनला आलास वाटत? हो, पण वेस्ट ऑफ टाइम आहे मित्रा. का? अरे आपल्या इथे सिलेक्शन होणं खूप कठीण आहे. का का कठीण आहे? सिम्पल आहे मित्रा, तूच बघ ना, फक्त एकच सिंगर निवडणार आणि ऑडिशनला येणार किती? किमान 5,000. ऑलरेडी 4 सिटीमध्ये ऑडिशन सुरू आहेत मित्रा, त्यात रियाज करणारे आणि तयारीचे सिंगर तर येणारच, त्यात आपला नंबर कुठे लागणार? वेस्ट ऑफ टाइम आहे मित्रा, वेस्ट ऑफ टाइम. नाही नाही, पण असं काही नाहीये, म्हणजे आपण फुल तयारीने परफॉर्म करायचं ना, आणि जर का असा विचार केला तर आपल्या परफॉर्मन्सवर इफेक्ट होईल ना. मी काय करतोय माहितीये, ऑडिशन देताना ना हरणारी अपेक्षा अगोदरच ठेवून ऑडिशन देतो. आपल्याला माहितीये आपलं सिलेक्शन काय होणार नाहीये, त्याच्यामुळे जिंकण्याची अपेक्षा ठेवून काय उपयोग होणार नाहीये, आणि त्यात जर जिंकण्याची अपेक्षा ठेवली आणि हरलो तर खूप जास्त वाईट वाटतं मित्रा. पण तुला माहितीये, जिंकायची अपेक्षा ठेवून जिंकलं ना तर खूप जास्त आनंद होतो, आणि मी प्रत्येक स्पर्धेत जिंकायलाच उतरतो, आणि सध्या तरी मला कुठल्याही निगेटिव्ह थॉट्सची गरज नाहीये. पण तुला ऑल द बेस्ट. तुला सुद्धा. थँक्स. एक मिनिट.